अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली। मंदिरात मोठी आकर्षक सजावट करण्यात आली असून सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती। रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मंदिरातील गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवात केली होती। अंगारकी निमित्त ट्रस्टच्या वतीने मंदिरामध्ये फुलांची सुंदर अशी आरास करण्यात आली होती। यामध्ये 6000 किलो फुले वापरण्यात आली। यामध्ये झेंडू, शेवंती आणि गुलाब या फुलांचा प्रामुख्याने समावेश होता। यंदाच्या वर्षी 3 चतुर्थ्या ह्या अंगारकी आल्या। ही शेवटची चतुर्थी आहे। पुढील वर्षी 1च चतुर्थी अंगारकी येणार असून ती गणेशोत्सवानंतर आहे। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात भक्तांची झुंबड ही रात्रीपासूनच लागलेली आहे। रात्री 12 वाजल्यापासून श्रींच्या दर्शनाकरता भक्तांची गर्दी ही अलोट प्रमाणामध्ये सुटली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ हा घेतला। दिवसभरामध्ये सर्वसाधारणपणे आजच्या दिवशी 4-5 लाख लोक श्रींचं दर्शन घेतील असा एक अंदाज आहे। आत्ता श्रींच्या समोर अनुराधा कुबेर यांच्या सुवाच्य गायनाचा कार्यक्रम आज चालू आहे। यंदाच्या या सजावटीचं जे आकर्षण आहे ते पुण्यातील प्रसिद्ध फुलवाले सुभाष शेठ सरफले यांनी अत्यंत मनोवेधक अशी सजावट श्रींच्या मंदिरावरती केलेली आहे। या अंगारकी चतुर्थीच्या परत एकदा भक्तांना शुभेच्छा देतो। फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट मंदिरावर आणि मंदिरात करण्यात आली होती। यावेळी प्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांनी श्रींच्या चरणी गुणकाला राग सादर करून स्वराभिषेक केला। मंदिरात आकर्षक करण्यात आलेली फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई लक्षवेधक ठरत होती। सगळं समाधानाने मिळालेलं आहे मला। सगळे गणपती बाप्पांच्या आशीर्वादानेच मला सगळं मिळाले। गेली जवळजवळ 11 वर्ष मी नियमित इथे येते। देखो मैं अभी इधर जैसे मैं पुणे में आया काम करने के वास्ते, एक 10 साल हो गए मुझे पुणे में आके। पुणे में आया तो 10 साल से मैं हर रोज इधर आता हूँ संकष्टी चतुर्थी को। चतुर्थी को रोज जितने जब भी चतुर्थी रहती है जब भी मैं इधर आता हूँ गणपति बापा का दर्शन लेता हूँ इसी वक्त आता हूँ। जल्दी जल्दी बहुत प्रसन्न रहता लगता है और चतुर्थी का उपवास भी रखता हूँ मैं। 10 साल हो गए पूरा।